नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पुस्तकाबाहेरचे प्रश्न आपले सुरू आहेत, ठीक आहे। तर मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये आपण एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत। तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला या चॅप्टरवरचे आणखीन काही प्रॉब्लेम्स पाहायचेत। तर हा या चॅप्टरवरचा शेवटचा व्हिडिओ असेल आणि उद्यापासून आपण ज्योमेट्रीचा नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, ठीक आहे। तर एक्स्ट्रा प्रॉब्लेम नंबर वन, इफ वन रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो इज द स्क्वेअर ऑफ द ऑर्डर शो दॅट बी क्यूब प्लस ए स्क्वेअर सी प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए बी सी। तर तुम्हाला होमवर्कसाठी मी एक असाइनमेंट दिलेली आहे, कालच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे। ज्यांनी अजून ते डाउनलोड केलं नसेल त्यांनी त्या लिंकला डाउनलोड क्लिक करून तो PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून घ्या। बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स आहेत, दोन रूट्स आहेत। तर त्यापैकी एक रूट हे दुसऱ्या रूटचं स्क्वेअर आहे। म्हणजे समजा अशा प्रकारे की समजा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्याचे रूट्स 9 आणि 3 आहेत, म्हणजे एक रूट दुसऱ्याचा स्क्वेअर आहे या पद्धतीने, लक्षात आलं। तर मग आपल्याला LHS इक्वल टू RHS म्हणजे हे प्रूव्ह करायचं आहे। सोल्युशन, गिवन इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स देअरफोर वी नो दॅट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए। आता यातली आपल्याला एक अट दिली आहे, ती इथं आपल्याला यूज करायची आहे। काय सांगितलं आहे की एक रूट दुसऱ्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे एकतर तुम्ही असं म्हणू शकता की अल्फा हा बीटाचा स्क्वेअर आहे किंवा बीटा हा अल्फाचा स्क्वेअर आहे, कोणतंही एक रूट दुसऱ्या रूटचा स्क्वेअर आहे। तर आपण हे यूज करूयात, समजा बीटा हा अल्फाचा स्क्वेअर आहे। गिवन दॅट बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर, म्हणजे अल्फा आणि बीटा जे दोन रूट्स आहेत त्यातलं समजा हे रूट जे आहे ते याचा स्क्वेअर आहे। म्हणजे समजा मग सांगितलं उदाहरणाप्रमाणे, समजा हे 9 आहे तर हे 3 आहे, हे 16 असेल तर हे 4, या पद्धतीने। मग या किमती आपण यामध्ये ठेवू, देअरफोर अल्फा प्लस बीटाच्या ऐवजी आपण ही किंमत ठेवू, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड अल्फा इन टू या बीटाच्या ऐवजी आपण अल्फा स्क्वेअर ठेवूयात इज इक्वल टू सी अपॉन ए, दॅट इज अल्फा इन टू अल्फा स्क्वेअर इज अल्फा क्यूब इज इक्वल टू सी अपॉन ए। बरं, आपल्याला आता हे जे प्रूव्ह करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला कुठले फॉर्म्युले यूज करावे लागतील त्याचा आपल्याला विचार करायचा आहे।
तर तुम्हाला मी एका ठिकाणी बरेचसे असे अल्फा बीटाच्या रूपातले फॉर्म्युले दिलेत, तर त्यातला आपल्याला यूज करायचा आहे. तर कोणता यूज करायचा आहे, कसं ठरवायचं? तर या प्रश्नामध्ये बघा, या ठिकाणी 3ABC आहे. मग 3ABC कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये आहे? ज्या अर्थी 3ABC आहे त्या अर्थी क्यूब असला पाहिजे, म्हणजे क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तर तो कोणता बघा, नाऊ अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रैकेट क्यूब माइनस 3 अल्फा बीटा इन ब्रैकेट अल्फा प्लस बीटा. कारण या फॉर्म्युल्यामध्ये 3 आहे, आपल्याला जिथं 3ABC दाखवायचं ना, तर त्यापैकी हे इथं आपल्याला आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज केला आहे. तर यात आपण किमती ठेवू शकतो, आपल्याकडे अल्फा प्लस बीटाची किंमत आहेच, या ठिकाणी आपण ठेवू शकतो आणि इथं पण ठेवू शकतो. देअरफोर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाची किंमत ठेवू आपण मायनस B/A ब्रॅकेट क्यूब मायनस 3 × अल्फा बीटाची किंमत ठेवा C/A इंटू अल्फा प्लस बीटा दॅट इज मायनस B/A. फक्त आता याची किंमत ठेवायची राहिली आहे, तर ही किंमत कशी ठेवता येईल ते आपण बघूयात. देअरफॉर तर इथं आपल्याला अल्फा क्यूबची किंमत ठेवता येते, अल्फा क्यूबची किंमत आहे C/A. देअरफॉर C/A प्लस, आणि हे जे आहे बीटा क्यूब त्याची किंमत ठेवायची, परंतु आपल्याकडे बीटा क्यूबची किंमत नाही आहे, बीटाची किंमत आहे, म्हणून आपण बीटाची किंमत अल्फा स्क्वेअर या ठिकाणी ठेवू. देअरफॉर अल्फा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब, कारण बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर, सो इन प्लेस ऑफ बीटा वी पुट अल्फा स्क्वेअर. याचा क्यूब करायचा मायनस B/A³ अँड हिअर मायनस मायनस प्लस 3B×C दॅट इज BC/A×A इज A². देअरफॉर C/A प्लस, हे जे आहे याला तुम्ही असं लिहू शकता, तुम्हाला रूल ऑफ इंडायसेस हा भाग झालेला आहे. तर त्यामध्ये असं होतं A^(m)^(n) इज इक्वल टू A^(mn) दॅट इज m×n दॅट इज A^(n)^(m). म्हणजे या ठिकाणी यांची जर अदलाबदल केली तर त्यामध्ये काहीही फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण शेवटी त्यांचा गुणाकारचा आहे, मग गुणाकारामध्ये कोणतीही संख्या मागं पुढे लिहिली तरी काही फरक पडत नाही. सो वी राईट हिअर अल्फा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब दॅट इज अल्फा क्यूब, हे 3 जे आहे ते आतमध्ये घेऊ आणि 2 बाहेर घेऊ. इज इक्वल टू मायनस B³/A³ प्लस 3BC/A² हे असं का लिहिलं? कारण आता आपल्याकडे अल्फा क्यूबची किंमत आहे, अल्फा क्यूबची किंमत आपण C/A अशी ठेवू शकतो. देअरफॉर C/A प्लस C/A ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस B³/A³ प्लस 3BC/A² हा स्क्वेअर करून घेऊ. देअरफॉर C/A प्लस C²/A² इज इक्वल टू मायनस B³/A³ प्लस 3BC/A² आपल्याला हा छेद काढून टाकायचा आहे, तर त्यासाठी आपण प्रत्येकाला A³ मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग बाय A³, बघा प्रत्येकाला आपल्याला A³ मल्टिप्लाय करायचं. आता हे तर मांडणी करायची नाही, आपल्याला डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. मग जर आपण A³ इथं गुणलं तर काय होईल, यातलं 1 1 A कॅन्सल होईल आणि काय राहील इथं A² राहील, आहे ना. मग A²C प्लस, इथं जर आपण A³ गुणला तर A² कॅन्सल होईल
ए राहील, दॅट इज ए सी स्क्वेअर इज इक्वल टू, याला ए क्यूब न गुणल्यानंतर ए क्यूब कॅन्सल होईल, फक्त मायनस बी क्यूब राहील, आणि याला जर ए क्यूब न मल्टीप्लाय केलं तर ए स्क्वेअर कॅन्सल होईल, ए शिल्लक राहील, ए इंटू थ्री बी सी दॅट इज थ्री ए बी सी. मग यातलं हे मायनस बी क्यूब आपण डावीकडे घेऊ, सो बी क्यूब, आणि त्याची मांडणी करताना या पद्धतीने करता येईल, बी क्यूब प्लस ए स्क्वेअर सी प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए बी सी. राईट डाऊन. सेकंड, इफ द कॉस्ट ऑफ बनाना इज इंक्रीज्ड बाय 1 rupees per dozen, one can get two dozen less for 840 rupees. Find the original cost of one dozen of banana. प्रॉब्लेम लिहून घ्या. बघा या प्रश्नाचा अर्थ समजावून घ्या की जर केळीची डझनामागे जर किंमत 1 रुपयानं वाढली तर पूर्वीपेक्षा 2 डझन केळी कमी मिळतात, किती रुपयामध्ये? 840 रुपयामध्ये. तर मग 1 डझन केळीची ओरिजिनल किंमत सांगा. प्रश्न कळाला का? हे बघा, म्हणजे समजा आपल्याकडे 840 रुपये आहेत, तर 840 रुपयामध्ये आपल्याला पूर्वी जेवढे डझन केळी मिळत होती त्याच्यापेक्षा आता 2 डझन कमी मिळतात. कशामुळे? कारण डझनाचा भाव 1 रुपयानं वाढलेला आहे.
तर आपल्याला ओरिजिनल कॉस्ट विचारलेले. प्रश्न अगोदर म्हणजे उत्तर त्याचं व्यवस्थित समजावून घ्या, नंतर लिहून घ्या. सोल्युशन, लेट ओरिजिनल कॉस्ट ऑफ वन डझन ऑफ बनाना इज इक्वल टू रुपीज एक्स. देअरफॉर इन रुपीज 840 वन कॅन मीन्स कुठलीही व्यक्ती. आता बघा, एका डझनाला एक्स रुपये आहेत, ठीक आहे. तर मग 840 रुपयामध्ये किती मिळतील, तर हे लक्ष देण्यासाठी आपण एखादं उदाहरण घ्यायचं. कसं घ्यायचं उदाहरण बघा. समजा एक डझनचा रेट आहे 20 रुपये. तर मग आपल्याला 100 रुपयामध्ये किती डझन केळी मिळतील. आपल्याकडे आहे 100 रुपये, डझनाचा भाव आहे 20 रुपये. तर आपल्याला किती डझन केळी मिळतील हे तुम्ही कसं काढणार, तर तुम्ही या दोघांचा भागाकार करताल, म्हणजे 100/20 म्हणजे 5 डझन. ओके, म्हणजे डझनाचा जर हा रेट असेल आणि आपल्याकडे एवढी रक्कम असेल तर आपल्याला एवढे डझन केळी मिळतील. परंतु आपण काय करायचं, हे 5 डझन लिहायचं नाही, हे असंच ठेवायचं. म्हणजे डझनाचा भाव जर 20 असेल आणि आपल्याकडे रक्कम 100 रुपये असेल तर आपल्याला 100/20 डझन केळी मिळतील. तर त्याप्रमाणे आता डझनाचा भाव आहे 1 रुपये आणि आपल्याकडे आहेत 840 रुपये. तर मग 840 रुपयामध्ये आपल्याला किती डझन केळी मिळतील याच्याप्रमाणे, तर 840/1 डझन, ठीक आहे. देअरफॉर इन रुपीज 840 वन कॅन गेट 840/1 डझन ऑफ बनाना. म्हणजे पूर्वी 840 रुपयामध्ये एवढे डझन केळी मिळत होती, परंतु आता काय झालं की डझनामागं 1 रुपया रेट वाढलेला आहे. नाउ न्यू कॉस्ट पर डझन इज इक्वल टू 1 रुपयानं वाढले. पूर्वी किती होता भाव, 1 रुपये होता, आता 1 रुपयानं वाढला, दॅट इज रुपीज 1+1. मग आता हा नवीन रेट आहे, पण पैसे मात्र आपल्याकडे पूर्वीचेच आहेत, म्हणजे 840 रुपयेच आहेत. मग आता एवढ्या पैशामध्ये या रेटनं किती डझन केळी मिळतील. देअरफॉर वन कॅन गेट, तर याच सूत्रानुसार 840/1 डझन ऑफ बनाना. म्हणजे पूर्वी एवढे डझन केळी मिळायची, आता एवढे डझन केळी मिळते. मग आता ही जी संख्या आहे ती कितीनं कमी आहे, 2 कमी आहे, म्हणजे हे डझन 2 कमी आहेत. म्हणजे या दोघांची जर वजाबाकी केली तर ती 2 येते. देअरफॉर बाय द गिवन कंडिशन तर हे जास्त संख्या आहे, म्हणजे मोठी संख्या आहे, म्हणून अगोदर लिहायचे, त्यानंतर हे इज इक्वल टू 2. तर पहिल्यांदा आपण इथं याला प्रत्येकाला 2 डिवाइड करू. सो 420/x - 420/x+1 इज इक्वल टू 1. छेदांचा गुणाकार आणि तिरकस गुणाकार करू. तर x ने याला गुणायचा आहे, x² + x, आणि आता 420 या दोघांनाही मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट इज 420x + 420 × 1, दॅट इज 420, आणि नंतर यानं इकडं गुणायचं हे -420x = 1.
तर हे 420x कॅन्सल होतील. सो 420 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 1. तर हा छेद आपण इकडे घेऊ, याचा आणि याचा गुणाकार होईल. सो वी गेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 420. दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 420 इज इक्वल टू 0. तर आपल्याला 420 फॅक्टर पाडायचे आणि असे फॅक्टर पाडायचे की त्यांची वजाबाकी 1 यावी. तर हे तुम्ही आत्ता ट्राय करा, राईट डाऊन. चारशे वीसचे फॅक्टर पाडताना शेवटी शून्य आहे, त्यामुळे तुम्ही दोन दोननं डिवाइड करत बसण्यापेक्षा 5 डिवाइड करा पहिल्यांदा. हां करेक्ट आहे हे. हे बघा, या 420 ची तुम्ही फॅक्टर पाडा, याला 5 डिवाइड करा, पुन्हा 2 डिवाइड करा, नंतर 3 आणि नंतर 7. आता वेगवेगळ्या जोड्या घेत चला. आपल्याला वजाबाकी 1 आणायची आहे. तर समजा हे 7 + 21 आपण घेतले, तर बेदोनी 4 आणि 4 पंचे 20, 21 आणि 20. सो एक्स स्क्वेअर प्लस 21x मायनस 20x मायनस 420 इज इक्वल टू 0. टेक एक्स कॉमन इन ब्रॅकेट एक्स प्लस 21 मायनस 20 इन ब्रॅकेट एक्स प्लस 21 इज इक्वल टू 0. Therefore, first bracket x plus 21, second bracket x minus 20 is equal to 0. Therefore, x equal to minus 20 or x equal to 20. But x equal to minus 21 is not applicable therefore x equal to 20 and therefore original cost of 1 dozen of banana is equal to rupees 20. आपलं हे जे उत्तर आलेलं आहे ते बरोबर आहे का नाही ते आपल्याला लगेच त्याचा पडताळा घेता येईल. पडताळा कसा घ्यायचा बघा. सुरुवातीला केळीचा भाव आहे 20 रुपये डझन, ठीक आहे. मग 20 रुपये डझन भाव जर असेल तर 840 रुपयामध्ये किती डझन केळी मिळतील, तर 840 / 20. 0 0 कटले,
म्हणजे 42 डझन केळी मिळतील. ठीक आहे, आता काय झालं की केळीचा रेट 1 रुपयानं वाढला, म्हणजे पूर्वी 20 रुपये डझन होता, आता 21 रुपये डझन झाला. आता किती मिळतील केळी बघा, तर 840 भागिले 21, तर 21 चौक 84, 40 डझन. नेक्स्ट, ए बिझनेसमॅन बॉट सम आयटम्स फॉर रुपीज 600, कीपिंग टेन आयटम्स फॉर हिमसेल्फ ही सोल्ड द रिमेनिंग आयटम्स ॲट ए प्रॉफिट at a profit of rupees 5 per item. From the amount received in this deal, he could buy fifteen more items find the original price of each item. बघा प्रश्न थोडा किचकट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा या प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. एका व्यापाऱ्याने 600 रुपयामध्ये काही वस्तू खरेदी केल्या, म्हणजे ते वस्तूचा नमुना एकच आहे परंतु त्या अनेक वस्तू, समजा त्याने चेंडू घेतले असतील, मग 10 घेतले असतील, 15 घेतले असतील, या पद्धतीने, म्हणजे वस्तूचा नमुना एकच आहे, म्हणजे चेंडूच आहे ती वस्तू फक्त, म्हणजे दुसरं असं अजून काही वस्तू अशी नाही आहे. तर 600 रुपयामध्ये त्याने काही वस्तू खरेदी केल्या, त्यापैकी 10 वस्तू स्वतःसाठी ठेवल्या आणि उरलेल्या वस्तू प्रत्येकी 5 रुपये नफा घेऊन विकून टाकल्या. तर मिळालेल्या पैशामधून, म्हणजे पूर्ण विक्री करून जेवढे पैसे आले त्या पैशामधून तो पूर्वीपेक्षा 15 वस्तू जास्त विकत घेऊ शकतो. तर मग प्रत्येक वस्तूची ओरिजिनल किंमत काय असेल? सोल्युशन जे विचारलं ते आपण गृहित धरू. लेट ओरिजिनल कॉस्ट ऑफ ईच आयटम इज रुपीज एक्स, देअरफोर ही बॉट. बघा एका वस्तूला 1 रुपये लागतात, तर मग 600 रुपयामध्ये किती वस्तू मिळतील? मगाच्या त्या बनानाच्या उदाहरणासारखं, तर 600 भागिले एक्स, कारण बघा
समजा एका वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल तर तो 600 रुपयामध्ये किती वस्तू विकत घेईल, तर 600 भागिले 100 म्हणजेच 6. देअरफोर ही बॉट 600/X items. इथपर्यंत लक्षात आलं का? एका वस्तूची किंमत 1 रुपये आहे, मग 600 रुपयामध्ये त्यानं एवढ्या वस्तू खरेदी केल्या. मग एवढ्या वस्तू त्यानं खरेदी केल्या, पण त्यातल्या त्यानं 10 वस्तू स्वतःसाठी ठेवल्या. मग यातल्या आपण 10 काढून टाकू, म्हणजे उरल्या किती? यातल्या जर 10 काढल्या तर उरल्या किती? तर आपल्याला त्यांची वजाबाकी करावी लागेल. ही केप्ट 10 items फॉर हिमसेल्फ. देअरफोर रिमेनिंग आयटम्स, उरलेल्या वस्तू, तर आणल्या होत्या 600/X आणि त्यातल्या ठेवल्या त्यानं 10, म्हणजे उरल्या एवढ्या या त्याच्याकडे शिल्लक राहिलेल्या आहेत. बघा, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घ्या. एका वस्तूची किंमत 1 रुपये आहे, 600 रुपयामध्ये त्यानं एवढ्या वस्तू आणल्या, त्याला 10 स्वतःसाठी ठेवल्या, तर उरल्या एवढ्या. आता ह्या उरलेल्या वस्तू त्यानं काय केल्यात? प्रत्येकी 5 रुपये नफा घेऊन विकल्या. आता 5 रुपये नफा घेऊन विकल्या याचा अर्थ एक वस्तू केवढ्याला विकली असेल? 5 रुपये नफा कधी मिळणार आहे? त्यानं एक वस्तू केवढ्याला घेतली होती? 1 रुपयाला. मग ह्याच्यावर जर त्याला 5 रुपये नफा पाहिजे असेल तर त्यानं ती वस्तू कितीला विकली पाहिजे? तर 1+5 नाऊ SP ऑफ इच आयटम. प्रत्येक वस्तू त्यानं 5 रुपये नफा घेऊन विकली, म्हणजे प्रत्येक वस्तूची विक्री किंमत किती आहे? 1+5. म्हणजे एक वस्तू विकली की त्याला एवढे रुपये मिळतात. मग त्यानं एवढ्या वस्तू विकल्यात, मग त्याला किती रुपये मिळतील? या दोघांचा काय करावं लागेल? गुणाकार. कारण एक वस्तू विकल्यावर एवढे रुपये मिळतात आणि त्यानं एवढ्या वस्तू विकल्यात म्हणून त्याला एकूण पैसे आले किती, तर या दोघांच्या गुणाकारा इतक्या. देअरफोर टोटल अमाऊंट गेनड इज इक्वल टू, या दोघांचा आपण गुणाकार करू, 1+5 × 600/X − 10. तर उरलेल्या वस्तू विकून त्याला एवढी रक्कम मिळाली. आता ही रक्कम घेऊन तो काय करतो? पूर्वीपेक्षा 15 वस्तू जास्त विकत घेऊ शकतो. पूर्वी तो किती घेऊ शकत होता? तर 600/X घेऊ शकत होता. आता तो किती घेतो? तर 600/X + 15. आता तो एवढ्या वस्तू खरेदी करू शकतो. कुठल्या रेटनं? 1 रुपयाप्रमाणे. मग मला सांगा, समजा तो आता होलसेल मार्केटमध्ये गेला आणि त्यानं असं सांगितलं की मला एवढ्या वस्तू द्या, तर मग त्याला किती रुपये द्यावे लागतील? मग बघा, एक वस्तू केवढ्याला घेतोय तो? 1 रुपयाला. आणि त्याने एवढ्या वस्तू घेतल्यात, मग एवढ्या वस्तूला त्याला किती रुपये लागले असतील? या दोघांचा काय करायचा? गुणाकार. नाऊ विथ धिस अमाऊंट ही कूड बाय 15 more items. दॅट इज 600/X + 15 items. नाऊ टोटल कॉस्ट ऑफ दीज आयटम्स इज इक्वल टू. हां, तर आपण पाहिलं की एक वस्तू 1 रुपयाला मिळते. मग तो म्हणला की मला एवढ्या वस्तू द्या, मग त्याला या दोघांच्या गुणाकारा एवढी रक्कम द्यावी लागेल. दॅट इज 600/X + 15. परंतु तुम्हाला सांगितलं आहे की एवढ्या वस्तू जर त्याला घ्यायच्या असतील तर ही विकून आलेली रक्कम तेवढी पुरेशी आहे, म्हणजे
आता त्याला खरेदी नवीन खरेदी करायला ही जी रक्कम लागली आहे ती रक्कम आणि ही रक्कम सेम आहे. कशामुळे सेम आहे? कारण ही रक्कम त्याला कुठून मिळाली आहे? तर उरलेल्या वस्तू विकून त्याला एवढी रक्कम मिळाली. आणि तुम्हाला असं सांगितलंय की ह्या रकमेमध्ये तो पूर्वीपेक्षा 15 वस्तू जास्त घेऊ शकतो, परंतु पूर्वीपेक्षा 15 वस्तू जास्त घेण्यासाठी एवढी रक्कम लागते. आणि तुम्हाला सांगितलं की या रकमेमध्ये एवढ्या वस्तू येतात, म्हणजे याचा अर्थ ही रक्कम सेम असली पाहिजे. देअरफोर बाय द गिवन कंडिशन एक्स प्लस 5 × 600 / x − 10 = x × 600 / x + 15. आता आपण या दोघांचा गुणाकार करू. तर बघा, थोडंसं आपण फास्ट घेऊ. एक्सनं याला गुणल्यानंतर एक्स कॅन्सल होईल. 600 मायनस एक्सने याला गुणा 10x प्लस 5 याला गुणा 3000 / x − यानं याला गुणा 50 = यांचा गुणाकार. एक्स एक्स कॅन्सल होईल. 600 प्लस एक्सनं 15 गुणा 15x. दोन्हीकडचे 600 कॅन्सल होतील. तर यातले आपण हे 15x डावीकडे घेऊ. देअरफोर −10x − 15x + 3000 / x − 50 = 0. या दोघांची बेरीज करा. −25x + 3000 / x − 50 = 0. प्रत्येकाला आपण एक्स न मल्टीप्लाय करू. दॅट इज −25x² + इथं एक्स कॅन्सल होईल 3000, आणि याला एक्स न मल्टीप्लाय करा 50x = 0. प्रत्येकाला आपण −25 डिवाइड करू. −25 मग याला जर −25 डिवाइड केलं तर −25 कॅन्सल होईल, x² राहील. आता याला प्लसला आपल्याला मायनसनं डिवाइड करायचं, त्यामुळे आपला मायनस येणार आहे. तर 25 याला डिवाइड करा 120. तर इथं हे मायनसच्या ऐवजी आता प्लस होईल 2x. दॅट इज x² + 2x − 120 = 0. आणि याचे फॅक्टर तुम्ही पाडू शकतात 12 आणि 10. तर त्यातली −12 ही किंमत नॉट ॲप्लिकेबल असं लिहा. देअरफोर x = 10. देअरफोर ओरिजिनल कॉस्ट ऑफ इच आयटम इज ₹10. ओके, राईट डाऊन. तर अशा प्रकारे आपला हा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर संपलेला आहे. तर उद्यापासून आपण ज्योमेट्रीचा नवीन चॅप्टर सुरू करूयात. थँक्यू.